आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उमळवाडच्या अक्षय मानेनं सेट परीक्षेत मिळवलं अव्वल स्थान. घरच्या गरिबीला दूर सारून केलं यश संपादन. उमळवाडच्या एका शेतमजुराच्या मुलानं अक्षय प्रमोद माने यांनी घरच्या गरिबीला दूर सारत सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन करत अव्वल स्थान मिळवलं आहे. अक्षयचे आई वडील दोघेही शेतमजूर आहेत, परंतु लहानपणापासूनच हुशार आणि शिक्षणाची प्रचंड ओढ असलेल्या अक्षयनं घरची गरिबी दूर सारत अभ्यासातील सातत्य कायम ठेवत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचं पहिली ते सातवी पर्यंतचं शिक्षण उमळवाडच्या कुमार विद्यामंदिर इथं झालं, तर आठवी ते बारावी पर्यंतचं शिक्षण जयसिंगपूरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची BSc फिजिक्स विषयातील पदवी जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्राप्त केली, तर शिवाजी विद्यापीठातूनच त्याच विषयावर त्याने पुढे MSc देखील केलं. नियमित अभ्यास, स्वयंशिस्त आणि योग्य गुरुजनांचं मार्गदर्शन यामुळे शिक्षणाच्या पायऱ्या अक्षयनं सहज पार केल्या. नमस्कार, माझं नाव अक्षय प्रमोद माने, राहणार उमळवाड. माझं शिक्षण MSc फिजिक्स झालेलं आहे शिवाजी विद्यापीठामधून, आणि त्यानंतर प्राध्यापक बनण्यासाठी एकतर PhD लागते किंवा नेट म्हणून एक परीक्षा असते जी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, की CSIR ह्या आपल्या सरकारच्या लॅबोरेटरीकडून घेतली जाते किंवा महाराष्ट्र शासनाकडून ही परीक्षा सेट म्हणून घेतली जाते. त्याचं लाँग फॉर्म आहे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसरशिप, जी पुणे विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने घेतली जाते, आणि ती परीक्षा ह्यावर्षी 28 जानेवारी 2018 झाली होती. त्याच्यामध्ये मी फिजिक्स या विषयामधून शिरोळ तालुक्यातून एकटाच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकटाच पास झालेलो आहे, आणि परत हीच परीक्षा शिवाजी विद्यापीठामधून ज्याच्या अंडर कोल्हापूर, सांगली, सातारा हे 3 जिल्हे येतात, या 3 जिल्ह्यामध्ये मिळून फक्त 10 विद्यार्थी पास झाले आहेत ह्यावर्षी. आणि ही परीक्षा पास होणं तसं खूप अवघड आहे म्हणजे माझ्या विषयामधून तरी, आणि त्यासाठी मी MSc झाल्यानंतर 2 वर्ष अभ्यास केला आणि ही परीक्षा मी दुसऱ्या प्रयत्नात पास झालो. तशी आमच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे आई वडिलांनी शेती शेतमजूरच आहेत आई वडील माझे, आणि आमचं घर वगैरे जनावरांच्या दुधावरती वगैरे चालतं, आणि त्या ह्याच्यातूनच हे जी मी यश मिळवलं आहे त्यामध्ये माझ्या पूर्ण आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे, आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला आज हे यश मिळालेलं आहे. आणि त्यांनी असं कधीच मला म्हटलं नाही की तू MSc झाला आहे सदा आणि काहीतरी कामधंदा बघ, नोकरी बघ लगेच, आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला हे यश आज यश मिळालेलं आहे. आणि तर ह्या परीक्षेबद्दल बऱ्याच लोकांच्या मध्ये म्हणजे माहिती पण नाही आहे, आणि ही परीक्षा ह्या परीक्षेला पळवाट म्हणून PhD लोक करतात, आणि तशी ही परीक्षा पास झाली तर तुम्हाला कॉलेजमध्ये सिनियर प्राध्यापक म्हणून डायरेक्टच तुम्ही रुजू होऊ शकता. आणि विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेचा अभ्यास MSc पासूनच करावा,